पर्यटन स्थळांवर जावं, तिथं काहीतरी खावं आणि खाऊन झालं की तिथेच कचरा टाकून यावा ही अनेकांची वाईट खोड. पण आपली पर्यटन स्थळं नीटनेटकी ठेवण्यासाठी काही चिमुरडी पुढे आली आहेत आणि शिर्डीजवळची सांदणदरी स्वच्छ केली. आशिया खंडातील ही दोन नंबरची अहमदनगर मधील सांदण दरी. या दरीचं वैशिष्ट्य म्हणजे ती जमिनीच्या खाली आहे. अतिशय अरुंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. सांदण दरीच्या मुखाशी गळीच्या सुरुवातीलाच एक जिवंत झरा आहे, तो कधीच आटत नाही. सुरुवातीचा सोपा कातळ टप्पा उतरून आत दरीच्या नाळेत प्रवेश केला की आतही न आटणारं पाणी आहे, कारण या भागात सूर्यप्रकाशच पोहोचू शकत नाही. पर्यटनासाठी हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. इथं रोज शेकडो पर्यटक येतात, तिथंच कचरा दारूच्या बाटल्या ठेवून जातात. पर्यटकांचा हाच बेशिस्तपणा सांदण दरीचं सौंदर्य बिघडवून टाकतो. या दरीचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी राजूरमधल्या श्री समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 100 विद्यार्थी दरी स्वच्छ करण्यासाठी सांदण दरीत उतरले. काही विद्यार्थी व वन विभाग कर्मचारी इथे येऊन आम्ही कचरा गोळा केला. माझी पर्यटकांना अशी विनंती आहे की त्यांनी सांदण दरी इथे आल्यावर कचरा करू नये, इथेच नाही तर दुसरीकडे कुठेही कचरा करू नये. श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमचं कॅम्प सांदण दरी येथे आलेला आहे. आम्ही येथे कचरा गोळा केला आणि आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदतही केली. या ठिकाणी सांगायला आनंद होतो की वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी बऱ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात स्वच्छता ठेवलेलीच आहे, पण आजही आमच्या मुलांनी थोडाफार कचरा काही प्रमाणात इथे गोळा केलेला आहे. विद्यार्थ्यांनी या दरीतून सुमारे 200 किलो कचरा गोळा केला, वन विभागाच्या ताब्यात देऊन तो दरीतून वर आणून नष्टही केला. दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक गोळा करून ते नष्ट करण्यात येतं. राजूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गड किल्ले स्वच्छता करून मुलांना श्रम संस्काराचे धडे दिले जात आहेत. त्यांची ही सेवा कौतुक करण्यासारखीच. पण पर्यटकांनीही भान बाळगणं जास्त गरजेचं आणि महत्वाचं बनलंय. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी.